फ्रांस मधील एक शहर स्ट्रासबर्ग मध्ये राहत होता। एंजलचे वडील टेलर होते। एंजल आपल्या वडिलांसोबत कपडे शिवण्याचे काम शिकत असे। त्याचे वडील रोज सकाळी दुकान उघडण्याआधी शहरातील काही श्रीमंत व्यक्तींच्या घरी कपडे पोहोचत असे। एंजल बेटा, आता तू ब्रेकफास्ट करतो आहेस, लवकर चल, आपल्याला मिस्टर डंकन यांचे कपडे पोहोचवायचे आहेत। एंजलला मिस्टर डंकनच्या घरी जाणं आवडत असे। त्याची दोन कारणं होती। पहिलं म्हणजे मिस्टर डंकन यांच्या घरी त्याला काचेच्या शोभेवंत वस्तू पाहायला मिळत असत, कारण मिस्टर डंकन शहरातील सगळ्यात मोठे काचेचे व्यापारी होते। आणि दुसरं कारण म्हणजे मिस्टर डंकन यांची मुलगी फेरिया, जी एंजलची मैत्रीण होती। जेव्हा एंजल मिस्टर डंकन यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की टेबलवर एक खूप सुंदर काचेचा महाल ठेवला होता। एंजलने तो काचेचा महाल हातात उचलून घेतला। वाव, हा तर खूप सुंदर आहे, मला असा विकत घेता आला असता तर। त्याच वेळी अचानक काचेचा महाल एंजलच्या हातातून निसटतो आणि खाली पडतो। खाली पडल्यावर त्याचे तुकडे तुकडे होतात। मिस्टर डंकन रागाने लाल बुंद झाले आणि त्यांनी एंजलला जोरात कानाखाली मारली। मूर्ख मुळा, तुला कल्पना तरी आहे याची किंमत काय होती? चालता हो माझ्या घरातून, पुन्हा तुझा तोंडही दाखवू नकोस। त्या दिवशी संध्याकाळी एंजल नदी किनारी उदासवाण्या चेहऱ्याने बसला होता। मिस्टर डंकन आता आपल्या दुकानातून कपडे शिवून घेणार नाही, मी आता त्यांच्या घरी जाऊ शकणार नाही आणि फेरियाला देखील भेटू शकणार नाही। तेवढ्यात फेरिया तिथे येते। तिच्या हातात तसाच काचेचा महाल होता। याचे तर तुकडे तुकडे झाले, तू कसे काय जोडलस? हा तुझ्यासाठी आहे। मी याला जोडला नाही, मी पप्पांना सांगून असे 3 काचेचे महाल बनवून घेतले। त्यातला एक तुटला, एक माझ्याजवळ आहे आणि एक तुला देत आहे। माझे वडील सांगत होते की स्ट्रासबर्ग मध्ये आता पूर्वीसारखा व्यापार होत नाही। आता तुझ्या वडिलांनी देखील आमच्याकडून कपडे शिवून घेणं बंद केलं आहे। आता आम्ही लंडनला जात आहोत। मी तुझी वाट पाहिन, माझी आठवण म्हणून हा काचेचा महाल सदैव तुझ्याजवळ ठेव। एंजल आपल्या वडिलांसोबत लंडनला निघून गेला आणि कधी ना कधी फेरिया भेटेल या आशेवर दिवस ढकलू लागला। आणि तिकडे स्ट्रासबर्ग मध्ये डंकनच्या कारखान्याला आग लागली आणि सगळं काही जळून गेलं। मिस्टर डंकन या धक्क्यातून सावरू शकले नाहीत आणि हे जग सोडून दिले। फेरियाचा दारुडा काका मॅक्सवेल याने ताबडतोब संधीचा फायदा घेऊन मिस्टर डंकन यांची सगळी संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेतली। त्याने फेरियाला पॅरिस मधील एका अनाथालयात पाठवून दिलं आणि सगळी मालमत्ता विकून मौज मजा करण्यासाठी निघून गेला। फेरिया अनाथालयात राहू लागली। मोठी झालेली फेरिया आता एक अतिशय सुंदर तरुणी झाली होती। अनाथालयाची मालकीन लीझा हिचा भाऊ डेव्हिड एकदा अनाथालयात लीझाला भेटण्याकरता आला। त्याची नजर फेरियावर पडली। लीझा, मला त्या मुलीशी लग्न करायचंय, काय नाव आहे तिचं? तिचं नाव फेरिया आहे। अरे पण तुझं वय तर तिच्याहून खूपच जास्त आहे, तुझं वय आता 50 पेक्षाही जास्त आहे। तर काय झालं, माझं मन तर अजून तरुण आहे, त्या मुलीला माझ्याशी लग्न करण्याकरता तयार कर, त्याबद्दल मी तुला चांगला मोबदला देईन। लीझा फेरियाला जाऊन म्हणाली, ऐक ग मुली, माझ्या भाऊ डेव्हिडला तू खूप आवडलीस, तुला त्याच्याशी लग्न करावं लागेल आणि तो अतिशय श्रीमंत आहे, तुला सुखात ठेवेल। नाही, ते शक्य नाही, मी त्या म्हाताऱ्या माणसाशी लग्न करणार नाही, तुला करावंच लागेल, तसंही तुला याहून चांगलं स्थळ कुठूनही मिळणार नाही। उद्यापासून मी लग्नाची तयारी सुरू करते। तिकडे लंडनला गेल्यावर एंजल आणि त्याचे पिता खूप श्रीमंत झाले। ते कपडे शिवण्याबरोबरच कपडे विकण्याचाही व्यापार करत होते। एंजल बेटा, लंडन मध्ये आपला बिझनेस खूप फैलावला आहे, आता आपल्याला लंडनच्या बाहेर आपला बिझनेस वाढवावा लागेल। तू पॅरिसला जा आणि तिथे एक शोरूम सुरू कर। एंजल पॅरिसला आला आणि त्याने तिथे एक कपड्यांचं शोरूम सुरू केलं। एंजलला हे ठाऊक नव्हतं की फेरिया पॅरिस मध्येच आहे। काही दिवसांनी एंजल स्ट्रासबर्गला गेला आणि त्याने फेरियाचा खूप शोध घेतला, पण फेरियाचा काही शोध नाही लागला। शेवटी तो निराश होऊन पॅरिसला परतला आणि आपल्या बिझनेस मध्ये लक्ष घालू लागला। एक दिवस डेव्हिड एंजलच्या शोरूम मध्ये कपड्यांची ऑर्डर देण्याकरता आला। मला माझ्या आणि माझ्या होणाऱ्या पत्नीकरिता कपडे शिवायचे आहेत। जरूर शिवून मिळतील सर, आपण आज जाऊन सूट आणि गाऊनची डिझाईन पसंत करा। जसजसा लग्नाचा दिवस जवळ येत होता, रडून रडून फेरियाची खूप वाईट अवस्था झाली होती। एंजल, तू कुठे आहेस? काय चमत्कार व्हावा आणि तू माझ्या समोर यावंस। लीझा तर मला अनाथालयाच्या बाहेर पाऊल देखील टाकू देऊ शकत नाही। ए मुली, आता तुझं रडणं बंद कर, परवा तुझं लग्न आहे,
जर पुन्हा तुझ्या डोळ्यात अश्रू दिसले ना तर दंडुक्याचा मार मिळेल तुला. लग्नाच्या एक दिवस आधी एंजलचा नोकर फेरियाकडे लग्नाचा गाऊन घेऊन पोहोचतो. फेरियाच्या खोलीत त्याला काचेचा महाल ठेवलेला दिसतो. अगदी असाच महाल मी आमच्या मालकांच्या खोलीत पाहिलाय. नोकर पुन्हा येऊन एंजलला म्हणतो, सर जसा काचेचा महाल आपल्या जवळ आहे तसाच एक महाल मी अनाथालयात त्या मुलीच्या खोलीत पाहिलाय. तिलाच मी आता कपड्यांची डिलिव्हरी देऊन आलो आहे. काय म्हणालास तू? तू असाच एक महाल अनाथालयातील त्या मुलीकडे पाहिलास? तू त्या मुलीचं नाव विचारलास? नाही सर, मी तिचं नाव नाही विचारलं. एंजल धावतच अनाथालयात जाऊन पोहोचतो. एंजल आणि फेरिया यांची नजरानजर होतात. दोघांनीही एकमेकांना ओळखलं. इतक्या वर्षांनी दोघं एकमेकांना भेटल्यावर दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू येतात. एंजल, मी केव्हापासून तुझी वाट पाहत होते. लिसा माझं लग्न जबरदस्ती एका म्हाताऱ्या माणसाशी लावून देते. तू काळजी करू नकोस, मी सगळं काही ठीक करून देईन. एंजलने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन लिझा आणि डेव्हिडच्या विरोधात तक्रार दाखल केली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली. एंजल फेरियाला घेऊन लंडनला गेला आणि दोघांनी लग्न करून एकत्र राहू लागले. भीमरीपूर गावात महुबा नावाची मुलगी आपल्या वडिलांसोबत राहत होती. बालपणापासूनच महुबाच्या डोक्यावर दोन शिंग होती. जसजशी ती मोठी होत गेली तस तशी तिच्या शिंगांची लांबी सुद्धा वाढत गेली. गावातले लोक म्हणत असत की महुबाचा जन्म तिच्या आईच्या पोटातून नाही तर गायीच्या पोटातून झाला आहे. बाबा, गावातले लोक म्हणतात की मी गायीच्या पोटी जन्माला आले. ही गोष्ट खरी आहे का? नाही बाळा, तू तुझ्या आईच्या पोटी जन्माला आली होतीस. तुझ्या आईने तुझा जन्म झाल्यावर लगेच या जगाचा निरोप घेतला होता. पर मग माझ्या डोक्यावर ही शिंग कशी उगवली? मला माहित नाही बाळा. मी स्वतः तुला नसताना कित्येक मोठ मोठ्या डॉक्टरांना दाखवलं पण कोणालाही तुझ्या शिंगांच्या समस्येवर उपाय करता नाही आला. एक डॉक्टर म्हणाले की ते ऑपरेशन करून शिंग पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करतील, परंतु ऑपरेशन करताना तुझ्या जीवाला धोका होता. तुझ्या आईच्या जाण्यानंतर तुलाही गमावणं मला अजिबात सहन झालं नसतं, म्हणूनच मी तुझं ऑपरेशन करण्याचा धोका पत्करला नाही. महुबा जेव्हा केव्हा बाहेर पडत असे तेव्हा गावातल्या मुली तिची मस्करी करत असे. अरे बघा बघा, शिंग असलेली म्हैस येते. हिला तर एखाद्या शिंग असलेल्या रेड्या बरोबरच लग्न करावं लागेल. अगं तिची जास्त मस्करी करू नकोस. मारकुट्या म्हशी सारखी तिचं शिंग आपल्या पोटात खुपसली ना तर आपली तर वाटच लागेल. गावातल्या मुलींनी मारलेले टोमणे महुबाला एखाद्या खड्यासारखे टोचत ती रात्री एकटीच रडत बसत. देवा, तू मला इतरांसारखंच का नाही बनवलंस? का दिलीस मला ही शिंग? एके रात्री महुबा आपली शिंग भिंतीवर डोकं आपटून तोडण्याचा प्रयत्न करत असते. भिंतीवर खड्डा पडला पण शिंग काही तुटली नाही. महुबा, बाळा तू हे काय करत आहेस? बाबा, मी हे असं जीवन नाही जगू शकत. मला महुबाचं लग्न लावून द्यायला पाहिजे. नवीन वातावरणात आपल्या पतीसोबत राहिली तर कदाचित तिला आपल्या शिंगांचा विसर पडेल. महुबाचे बाबा महुबाचे लग्न शामू नावाच्या एका मुलासोबत करून देतात. शामूला खर तर महुबा पसंत नव्हती पण हुंडा आणि पैशांच्या लोभापायी त्याने महुबा सोबत लग्नाला होकार दिला. शामू एक शेतकरी आणि गवळी होता. त्याच्याकडे अनेक बैल होते.
बैलांकडून तो शेतीची काम करून घेत आणि गायींचं दूध काढत असे. बहुबा जेव्हा शामूच्या गावात आली तेव्हा गावातल्या बायकांनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली. एक दिवस महुबा जेव्हा विहिरीवर पाणी भरायला गेली तेव्हा एक बाई म्हणाली, काय ग तुझी आई कोणी शिंग असलेली चेटकीण होती की काय जी तुला शिंग आली. महुबा तात्काळ प्रत्युत्तर देते, माझी आई तर चेटकीण नव्हती पण तू मात्र चेटकिणी सारखी दिसतीयस. माझ्या आई बद्दल एक शब्द जरी काढलास ना तर शिंग तुझ्या पोटात घुसवेन. ती बाई श्यामूकडे जाऊन महुबाची तक्रार करते, श्यामू तुझ्या बायकोला तू कसं बोलायचं ते शिकवलं नाहीयेस का? आज ती माझ्याशी वाटेल तसं बोलली, उद्या तुझ्या आईला उलट उत्तर देईल. श्यामूने त्या रात्री महुबाची चांगलीच कानुघडणी केली. मोठ्या काकूला उलट बोलण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर काही संस्कार नाही केलेत? तुम्ही त्या नालायक बाईचं ऐकून मला ओरडताय? ती माझ्या आई बद्दल वाटेल तसं बोलली तरी मी शांतपणे ऐकून घ्यायचं का? हो तू तोंड बंद ठेव, जास्त बोललीस तर तुझी जीभ हासडून काढीन. त्या रात्री महुबाने स्वतःला खोलीत कोंडून ठेवलं आणि आपल्या फुटक्या नशिबावर रडत बसली. श्यामूची एक गाय अनेकदा दूध देताना खोडसळपणा करत असे. श्याम तिला काठीने मारून तिचं दूध काढत असे. एक दिवस श्यामू जेव्हा त्या गायीचं दूध काढत होता तेव्हा गायीने श्यामूला शिंगावर उचलून फेकून दिलं आणि श्यामूच्या आईच्या मागे लागली. गाय श्यामूच्या आईच्या पोटात शिंग खुपसणारच होती तेवढ्यात महुबा तिथे येऊन पोहोचते. महुबा आणि गाय एकमेकींना आपापल्या शिंगाने ढोसत असतात. शेवटी महुबा आपल्या मजबूत शिंगाच्या सहाय्याने गायला ढकलून देते. श्यामू आणि त्याच्या आईला हे बघून धक्का बसतो. महुबा मला माफ कर, आज तू नसतीस तर माझ्या आईचा जीव गेला असता. त्या दिवसानंतर श्यामू महुबाला प्रेम आणि सन्मानाची वागणूक देऊ लागला. गावात दरवर्षी बैलांची शर्यत होत असे. या वर्षी जेव्हा शर्यत होणार असते तेव्हा महुबा देखील शर्यत बघायला जाते. शर्यतीच्या वेळी एक बैल बेकाबू होतो आणि तो गावकऱ्यांवर हल्ला करतो. अनेकांना जखमी करून तो बैल गावाच्या सरपंचाच्या दिशेने धावत जातो की तेवढ्यात महुबा बैलासमोर येऊन उभी राहते आणि स्वतःच्या शिंगांनी बैलाला टक्कर देते. त्याच वेळी काही गावकरी मागच्या बाजूने बैलांवर दोरखंड फेकतात आणि बैलांच्या मुसक्या आवळल्या जातात. गावचे सरपंच बैलापासून सगळ्यांचा जीव वाचवल्याबद्दल महुबाला बक्षीस देतात. त्या दिवसापासून लोक महुबाची मस्करी करणं थांबवतात आणि महुबा एक आनंदी जीवन जगू लागते.